स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली जुळे सोलापुरात संदेश पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यावेळी माने यांनी देस मेरा रंगीला या गाण्यावर ठेका धरत सर्वांची वाहवा मिळवली. पासून गोविंद श्री भारती विद्यापीठ विजापूर रोड हायवे अत्तर नगर टाकळीकर मंगल कार्यालय अंबर हॉटेल सोलापूर पाणी टाकी या मार्गावरून निघालेल्या पदयात्रेस अभूतपूर्व 5,000 जण सहभागी झाले होते. यावेळी माजी आमदार माने यांनी देस मेरा रंगीला या देशभक्ती गीतावर ठेका धरला तर महिलांनी देखील डान्स करून उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळी सौभाग्यवती जयश्री माने पृथ्वीराज माने कुटुंबीय सहभागी झाले. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा या आनंदाने देशात प्रचंड उत्साह असून अखंड भारतात हा जल्लोष 3 दिवस साजरा होत आहे. देशाच्या नागरिकांमध्ये देशभक्ती मोठ्या प्रमाणात आहे. हेच देशप्रेम जपून अखंड भारतात आपण गुण्यागोविंदाने राहू अशी भावना माने यांनी व्यक्त केली. यावेळी संदेश पदयात्रेत शैलजा राठोड, निखिल भोसले, राहुल जाधव, अजित माने, निखिल देशपांडे, शौरप्पा वाघमारे, माधुरी उहाळे, बाबासाहेब पाटील, रेवणसिद्ध साखरे, गणपत बचुटे, सुदर्शन पाटील, भास्कर सुरवसे, चाचा चव्हाण, अजय रेवजे, किसन भिंगारे, नेताजी सुरवसे, बापू गुंड, अशोक गुंड, महेश याडगे, श्रीकांत मेलगे, अनिल हिबारे, प्रदीप सुवसे, नितीन भोपाळे, युवराज चव्हाण, सुनील जाधव, उमेश भगत, अजय सोनटक्के, विशाल भोसले, तात्या कदम, संस्थेमधील कर्मचारी, पृथ्वीराज माने युवा मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते इत्यादी संदेश पदयात्रेत सहभागी झाले होते. राष्ट्रगीताने पदयात्रेची सांगता करण्यात आली.